या येणाऱ्या विधानसभेला सामोरं जावं, त्यासाठी आम्ही अशा प्रकारचा दौरा सुरू आहे. आणि त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सूचना दिल्या की आपल्या नाराजींपेक्षा, आपल्या छोट्या मोठ्या पूर्वपेक्षा आज महाराष्ट्र आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने त्या ठिकाणी बघतो आहे, राजसाहेबांच्या नेतृत्वाकडे बघतो आहे. त्यामुळे सर्वांनी राजसाहेबांचे शिलेदार म्हणून जोरात कामाला लागा, अशा प्रकारच्या सूचना दिल्या. आणि सर्व कार्यकर्ते आज एकजुटानं एक दिलानं त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. ते नाराजी तुम्हाला कुठे दिसते मला माहीत नाही, पुष्कळ एखादा प्रकार सोडला तर या जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे जोरात पक्ष काम करतो. सर काय किती जागा लढणार जिल्ह्यामध्ये? आम्ही सर्व जागा लढणार. काही नावं निश्चित झालेत? आम्ही जिथून जिथून दौरा करतो तिथून इच्छुकांचे नावं निश्चित झालेत, परंतु शेवटी अंतिम उमेदवार कोण असावा हे पक्षप्रमुख आणि आमच्या पक्षाचे मध्यवर्ती कार्यकर्ते त्या ठिकाणी देत आहेत. सर जळगावमध्ये काही ललित कोले यांचं नाव जरा निश्चित झालं असं जाणवत? नाही, जळगावमधला आमचा ललित कोले एक प्रबळ दावेदार आहेच ना, आणि त्यामुळे तो इच्छुकांमध्ये आहे. शेवटी अंतिम निर्णय हा राजसाहेब ठाकरेच घेते, पण एक प्रबळ दावेदार म्हणून ललित कोले पक्षाकडे इच्छुक आहेतच. सर साहेबांचा दौरा कधी असेल जळगाव जिल्ह्यासाठी? आता ब्लूप्रिंटचं काम अंतिम टप्प्यात आहे, ब्लूप्रिंटचं संपलं राहते महाराष्ट्र.